सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, शाळा व्यवस्थापन समितीची कर्तव्य व जबाबदाऱ्या, शाळा व्यवस्थापन समितीची कर्तव्य काय आहेत आणि जबाबदाऱ्या काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. चला मित्रांनो, सुरुवात करूया आपण व्हिडिओला. बघा, शाळांच्या कामकाजावर सनियंत्रण करणे, शाळेच्या कामकाजावर सनियंत्रण करणे. सनियंत्रण या शब्दावर मी जोर देत आहो, नियंत्रण करणे असा शब्द प्रयोग नाहीये मित्रांनो. तो शाळेच्या कामकाजावर सनियंत्रण करणे, स लागलं म्हणजे चांगल्या उद्देशाने नियंत्रण करणे. आपल्याला कोणावर कंट्रोल ठेवायचं नाही किंवा बॉसगिरी नाहीये, तर शाळेच्या कामकाजावर सनियंत्रण करणे, चांगलं व्हावं शाळेमध्ये या हेतूने आपल्याला सनियंत्रण करायचंय. दोन नंबर, आर्थिक व्यवहारावर सनियंत्रण. इथे देखील नियंत्रण हा शब्द नाही आहे मित्रांनो, सनियंत्रण आहे. सनियंत्रण आर्थिक व्यवहारावर सनियंत्रण म्हणजे शाळेत जे आर्थिक व्यवहार होतात त्या आर्थिक व्यवहार चांगल्या दृष्टीने कसा उपयोगात येईल, त्याचा विद्यार्थी हितासाठी जास्तीत जास्त कसा फायदा होईल, नव्हे 100% विद्यार्थी हितासाठी कसा फायदा होईल या दृष्टीने विचार करणे. प्रसार आणि प्रबोधन. मित्रांनो, शैक्षणिक बाबतीचं किंवा शैक्षणिक उपक्रम आहे, समजा सध्या 100 दिवस वाचन अभियान उपक्रम सुरू आहे किंवा रीड टू मी सारखं ॲप आहे, या ॲपचा विद्यार्थी लाभासाठी कसा उपयोग होतोय या चांगल्या बाबीचा प्रसार आणि प्रबोधन करण्याचं काम SMC आहे. लेकरांचं इंग्रजी प्रभावी व्हावं यासाठी रीड टू मी ॲप कसं उपयोगाचं आहे याचा प्रसार आणि प्रबोधन करण्याचं काम SMC आहे. त्यानंतर मागच्या 2 वर्षात कोरोना कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे, मग सध्या जो 100 दिवस वाचन अभियान उपक्रम चालू आहे या उपक्रमाचा प्रसार आणि प्रबोधन करण्याचं काम SMC करायचं आहे. शाळा आराखडा विकसन. शाळा आराखडा विकसन करण्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीनं मदत करायची. शाळा व्यवस्थापन समितीचं ते कर्तव्य आहे, ती जबाबदारी आहे. गुणवत्तेकरिता हातभार लावणे, शाळेच्या गुणवत्तेकरता हातभार लावणे. आता SMC असं काही जणांच्या मनात विचार येईल जे नव्यानं SMC सदस्य झाले की गुणवत्ता वाढीसाठी तर शिक्षक आहे, आमचं काय गरज आहे. तर मित्रांनो, शिक्षक तर वर्ग अध्ययन अध्यापनाचं काम करतच आहे, परंतु आपण समजा स्तर निश्चिती केल्यानंतर विद्यार्थ्याची गुणवत्ता आपल्याला वाढायची तर त्यासाठी आपल्याला काही साहित्याची गरज पडणार आहे किंवा बदलत्या युगानुसार आपल्याला जे तंत्रज्ञान कौशल्य लागणार आहे, तर त्यासाठी शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी हातभार लावणे म्हणजेच जे लेकरांची गुणवत्ता वाढण्यासाठी जे साहित्य आपल्याला उपलब्ध करून देता येईल ते उपलब्ध करून देण्याचं काम SMC करायचं आहे. म्हणजे गुणवत्तेकरिता हातभार लावण्याचं कर्तव्य आणि जबाबदारी SMC आहे. त्यानंतर विद्यार्थी हिताची अंमलबजावणी करणे. जे जे उपक्रम शाळेमध्ये विद्यार्थी हितासाठी आहेत त्याची अंमलबजावणी शिक्षक करत आहे, परंतु त्यांना करण्यास मदत करणे हे जे कर्तव्य आहे मित्रांनो, ते SMC सदस्याचं SMC कर्तव्य आणि जबाबदारी आहे. अशैक्षणिक कामकाज नियंत्रण. आपल्या शाळेतील शिक्षक अशैक्षणिक कामकाज त्यांच्या पाठीमागे लागू नये याचं नियंत्रण करण्याचं काम देखील SMC करायचं आहे. बालकांची उपस्थिती. शाळेमध्ये शिक्षक जरी येत असली, शिक्षक जरी शिक्षक मुख्याध्यापक 100% विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं यासाठी प्रयत्न करत असले तरी त्यांना काही मर्यादा पडतात. मात्र SMC सर्व मान्यवर हे त्या गावचे रहिवासी असतात आणि तुम्ही प्रतिष्ठित असल्यामुळे गावातले पालक तुमचं ऐकतात. म्हणून जे विद्यार्थी शाळेत येत नाही त्यांना शाळेत पाठवण्यासाठी त्या पालकांना तुम्ही प्रोत्साहित देणं आणि ते जास्तीत जास्त म्हणजे 100% विद्यार्थी उपस्थित राहील याची जबाबदारी मित्रांनो, कर्तव्य हे SMC आहे, SMC सदस्यांचं आहे. इथं एक मी जी जबाबदारी किंवा कर्तव्य आहे ते मी इथं मुद्दाम वेगळ्या कलरमध्ये घेतलेलं आहे मित्रांनो. शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रत्येक सदस्याचं एक खूप महत्त्वाची कर्तव्य आणि जबाबदारी आहे, म्हणजे प्रत्येक महिन्याच्या SMC बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे. शाळा व्यवस्थापन समितीची प्रत्येक महिन्याला बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचं कार्य आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचं आहे, जबाबदारी आहे, ते कर्तव्य आहे.
त्यानंतर मित्रांनो शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे. शासनाच्या ज्या विविध योजना आहे, मग कुठल्याही योजना असतील, गणवेश योजना असेल किंवा शालेय पोषण आहार योजना असेल, अशा विविध योजना आहे, या सगळ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आपल्या शाळेमध्ये करण्यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना मदत करण्याचं काम शाळा व्यवस्थापन समितीला करायचं आहे. मित्रांनो बालकांचे मत जाणून घेणे, बालकांचे मत जाणून घेणे. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये दोन बालक आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे. प्रत्येक बैठकीमध्ये निर्णय घेत असताना त्या बालकांचं देखील मत शाळा व्यवस्थापन समितीनं जाणून घ्यायचं, किंवा इतर शाळेतले जे आपले विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचे देखील आपल्याला एखादा नियोजन करायचं, शाळेत एखादा उपक्रम आखणी करायची, तर त्यावेळेस बालकांचं मत घ्यावं. बालकांच्या हक्काचे रक्षण करणे, बालकांच्या सगळ्या जे हक्क आहे बालकांचे, त्या सगळ्या हक्कांचं रक्षण होत आहे का बालकांचं, त्याचं देखील काळजी शाळा व्यवस्थापन समितीने घ्यायची. ते शाळा व्यवस्थापन समितीचं कर्तव्य आहे, ती जबाबदारी आहे. बालस्नेही शिक्षण अध्ययन सुविधा, बालस्नेही शिक्षण, आनंददायी शिक्षण लेकरांना शाळेत मिळावं. लेकरांना आनंददायी शिक्षणातून प्रत्यक्षामध्ये लेकरांना आपल्याला ज्ञान देता यावं, त्यासाठी शाळेमध्ये ज्या अध्ययन सुविधा आवश्यक आहे शासनाकडून तर पुरवल्या तर जातात, मात्र आपण आपल्या शाळेसाठी शाळा व्यवस्थापन समितीने गावाच्या पालकांसमोर गावकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवावा की ज्या माध्यमातून इतर देखील आपल्याला आपल्या शाळेला सुविधा देण्यासाठी प्रोत्साहित होतील. म्हणून बालस्नेही शिक्षण आणि बालस्नेही शिक्षणासाठी अध्ययन सुविधा पुरवण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची आहे. मित्रांनो आपल्याला कदाचित वाटेल की माझं बोलणं खूप जास्तीचं होतंय. मित्रांनो आपण जर केरळ सारख्या राज्याचा जर विचार केला तर लेकरांना बालस्नेही शिक्षण मिळावं आणि अध्ययन सुविधा मिळाव्यात म्हणून बऱ्याच ठिकाणी SMC ने, म्हणजे आपल्या गावची समजा विद्यार्थी संख्या जास्त आहे तर SMC ने शिक्षक प्रत्यक्षामध्ये शिक्षणप्रेमी गावातलाच एखादा मुलगा तिथं अपॉइंटमेंट केलेला आहे आणि प्रत्यक्षात SMCच त्याला मानधन देत आहे. म्हणजे ती आपलं कर्तव्य आहे, ती आपली जबाबदारी आहे आणि आपण देखील त्या मार्गाने जाऊया. शाळा बाह्य व दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश, कुठलाही विद्यार्थी 6 ते 14 वयोगटातला, दिव्यांग विद्यार्थी 18 वर्ष वयोगटापर्यंत शाळा बाहेर राहणार नाही, याची जबाबदारी याचं कर्तव्य हे शाळा व्यवस्थापन समितीचं आहे. यासाठी कटाक्ष पाळावा शाळा व्यवस्थापन समितीने. शिक्षामुक्त शिक्षण, आपल्या शाळेतून जे शिक्षण मिळत आहे ते शिक्षामुक्त असावं, लेकरांमध्ये कसलंही भय नसावं, याचं देखील कर्तव्य जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीचं आहे. मित्रांनो शिक्षकांच्या कर्तव्याचा पाठपुरावा करणे, शिक्षकांच्या कर्तव्याचा, शिक्षक जे करत आहे ते जे काही कर्तव्य करत आहे त्या कर्तव्याचा पाठपुरावा करणे, मग SMC मध्ये त्याचा आढावा घेणे की आपण गेल्या वेळेस हे काम केलं, इतके विद्यार्थी या स्तरावर होते, पुढच्या स्तरावर जाण्यासाठी आपण काय केलं, हे आपण शिक्षकांना SMC सदस्य विचारण्याचं त्यांचं कर्तव्य आहे, त्यांची जबाबदारी SMC सदस्यांची. मुख्याध्यापक रजा व दीर्घ रजा शिफारस, मुख्याध्यापकांची इतर आपल्याला माहितच आहे. वार्षिक उत्पन्न खर्च लेखा तयार करणे, मुख्याध्यापक तयार करतातच, हे आपण त्यावर फक्त सनियंत्रण करावं. नियंत्रण हा शब्द मित्रांनो मी वापरत नाही, सनियंत्रण हा शब्द वापरतो. सनियंत्रण म्हणजे चांगल्या उद्देशाने नियंत्रण करणे. शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करणे, आपल्याकडे शिक्षक आहेत किंवा शिक्षिका भगिनी आहे, शिक्षिका भगिनीचे काही प्रॉब्लेम असतात तर या संबंधात प्रत्यक्षामध्ये त्यांच्या समस्या समजून घेणे. कधी कधी शिक्षिकांना वेगवेगळ्या अडचणी येतात, त्या अडचणीच्या वेळेस त्यांना शाळेवर उपस्थित राहता येत नाही, तर प्रत्यक्षात त्यांची ओरिजिनल समस्या समजून घेऊन त्या समस्येचं निराकरण करणे, याचं देखील जी कर्तव्य किंवा जबाबदारी ती शाळा व्यवस्थापन समितीची आहे. मित्रांनो 1000 रुपये किमतीपर्यंतचा लिलाव करणे, फक्त 1000 रुपये किमतीपर्यंतचा लिलाव करण्याचं कर्तव्य आणि जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे. सुविधांची देखरेख करणे, आपल्या ज्या सुविधा आहे आपल्या शाळेमध्ये त्या सुविधा दीर्घकाळ टिकून राहतील त्या सुविधांचं देखरेख करणे, त्याची दुरुस्ती करणे, याची जबाबदारी आणि कर्तव्य देखील शाळा व्यवस्थापन समितीचं आहे. शिक्षकांचे वर्तन, शिक्षक आणि इतर मानवेतर घटक जे आहे शाळेतले या सगळ्यांचे वर्तन सनियंत्रण करण्याची जबाबदारी कर्तव्य शाळा व्यवस्थापन समितीचं आहे. मित्रांनो शाळा व्यवस्थापन समितीचं पायाभूत सुविधा संदर्भात देखील काही कर्तव्य आणि जबाबदारी आहेत. त्यामध्ये वर्गखोल्या, त्या वर्गखोल्या पुरेशा, प्रकाश, वीज पुरवठा चांगले छेत असणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक कार्यालय असावं, शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी सुविधा असाव्यात,
प्रयोगशाळा असावी, शाळेला सुसज्ज ग्रंथालय, प्रत्येक मुलासाठी किमान 5 पुस्तकांची उपलब्धता असावी, स्वच्छतागृह असावं शाळेमध्ये, त्यानंतर मित्रांनो शाळेमध्ये सुरक्षा भिंत असावी, शाळेला शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, मुबलक पाणी असावं, जेवढी पट संख्या समजा 100 पट संख्या आहे तर एका विद्यार्थ्यामागे 8 लिटर रोज पाणी शाळेत उपलब्ध असावं, म्हणजे 100 पट संख्या असलेल्या शाळेमध्ये 800 लिटर पाणी आहे का याची देखील काळजी घ्यावी, म्हणजे हे फक्त पिण्याचंच नाही तर सगळं चालेल, पिण्यासाठी, बाथरूमसाठी, सगळ्या गोष्टीसाठी. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प, आपल्या शाळेत दिव्यांग विद्यार्थी नसले तरी आपल्या शाळेत रॅम्प असावा, कारण भविष्यात दिव्यांग विद्यार्थी येऊ शकतो. खेळाच्या साहित्याची उपलब्धता, अध्ययन अध्यापन साहित्याची उपलब्धता, वीज सुविधा आपल्या शाळेत आहे का, या सगळ्या बाबी बघण्याची कर्तव्य आणि जबाबदारी ही शाळा व्यवस्थापन समितीची आहे. उपलब्ध करून देण्याची कर्तव्य आणि जबाबदारी मित्रांनो शाळा व्यवस्थापन समितीची आहे. याच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.